वेलकम बैक स्टूडेंट्स, माई सेल्फ डॉक्टर निरंजन शाह, असिस्टेंट प्रोफेसर, टीसी कॉलेज ऑफ आर्ट साइंस एंड कॉमर्स, बारामती। इन लास्ट वीडियो वी हैव स्टार्टेड टू डिस्कस अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ ऑडिट ऑफ बैंक्स। इन लास्ट वीडियो वी आर डिस्कस्ड अबाउट द इंट्रोडक्शन रिगार्डिंग टाइप्स ऑफ बैंक्स एंड functions of commercial banks. Today, we discuss about the main introduction of audit of banks. मित्रो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑडिट ऑफ बँक्सच्या प्रास्ताविकाला सुरुवात केली आणि त्यामध्ये आपण बघितलं महत्त्वाच्या दोन गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, त्याची चर्चा केली, त्यामध्ये टाइप्स ऑफ बँक्स आणि फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स याचा अभ्यास केला। म्हणजेच मुद्दा म्हणून याची चर्चा केली की तुम्हाला बँकांचे विविध प्रकार कोणते आहेत हे समजणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये कमर्शियल बँका कोणकोणत्या पद्धतीची कार्य करतात हे माहिती होणं गरजेचं होतं, किंवा बऱ्याच जणांना त्या गोष्टी माहिती होत्या परंतु त्याची रिव्हिजन करणं हा एक प्राथमिक भाग म्हणून या ठिकाणी पहिल्या दोन व्हिडिओमध्ये मी ते माहिती तुम्हाला दिलेली आहे। आज आपण या टॉपिकच्या मेन प्रास्ताविकाला सुरुवात करतो आहे, मेन इंट्रोडक्शनचा भाग आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवर लक्षात येतं आहे मित्र हो, मी काही महत्त्वाचे ड्राफ्टिंग या ठिकाणी दिलेलं आहे, तर मी सुरुवातीला काही सेंटेन्स रीड करतो आणि त्यानुसार तुम्हाला त्या इंट्रोडक्शनचा अर्थ समजून सांगतो। बँक ऑडिट इज क्वांटिटेटिव ॲनालिसिस ऑफ द ऑपरेशन्स ऑफ ए बँक। म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं बघा, बँक ऑडिट इज अ क्वांटिटेटिव ॲनालिसिस। क्वांटिटेटिव ॲनालिसिस का म्हटलं बँक ऑडिटच्या बाबतीमध्ये, तर बँकेचे सर्व व्यवहार हे पैशाशी संबंधित आहेत। म्हणजे डिपॉझिट किती आहे, कर्ज किती आहे, व्याज किती आहे, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नंबर काउंट होतात। म्हणजे एखाद्या व्यक्तीची ठेव किती आहे, आज किती जणांनी ठेवी ठेवलेल्या आहेत, किती रुपयाच्या ठेवी ठेवलेल्या आहेत, किती लोकांना कर्ज दिलेले आहेत, किती रुपयाची कर्ज दिलेली आहेत, किती लोकांना व्याज देणं आहे, किती व्याज देणं आहे, किती लोकांकडून कर्ज येणं आहे, कर्जावरचं व्याज येणं आहे, किती अमाऊंट कर्जाची स्वरूपात येणार आहे, म्हणजे या प्रत्येक ठिकाणी व्यक्ती असेल किंवा अमाऊंट असेल ही संख्यात्मक कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी होत असतात। 16 शेड्यूल अकाउंटिंग बघितलं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लक्षात आलं की या शेड्यूलची टोटल, दुसऱ्या शेड्यूलची टोटल, तिसऱ्या शेड्यूलची टोटल ही आपण त्या फॉर्मॅटमध्ये लिहित गेलो। आणि मेन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अहवाल बघितला असेल, बऱ्याच जणांनी बँकांचे अहवाल बघितले असतील, तर आपल्याला लक्षात येतं की बँकेच्या अहवालामध्ये सुद्धा मागच्या वर्षीची अमाऊंट, त्या शेड्यूलची टोटल आणि चालू वर्षाची त्या शेड्यूलची टोटल असं एक ॲनालिसिस दिलेलं असतं। म्हणजे त्या बँकेच्या मागच्या वर्षी ठेवी किती होत्या आणि चालू वर्षाची ठेवी किती आहेत, तसंच कर्ज असेल, खर्च असेल, उत्पन्न असेल, इन्कम एक्सपेन्सेस, वेगवेगळ्या असेट्स अँड लायबिलिटीज ह्या मागच्या वर्षी किती आहेत आणि चालू वर्षी किती आहेत, याचं सहज कंपॅरिझन करता यावं, सहज त्याचं ॲनालिसिस करता यावं या उद्देशाने तो फॉर्मॅट हा बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये बनवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी काय होतं की एक ॲनालिसिस आपोआप केलं जातं। म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बँक ऑडिट इज अ क्वांटिटेटिव ॲनालिसिस। म्हणजे ऑडिटच्या संदर्भामध्ये संकल्पना वापरताना आपण काय करतो, तर ते चेकच करत असतो। व्हाउचिंग करणे म्हणजे चेकिंग करणे, व्हेरिफिकेशन करणे म्हणजे सुद्धा चेकिंग करणे। मग हे चेकिंग कशाच्या संदर्भात, तर अमाऊंटच्या संदर्भात, कारण की आपण त्याचं बॅलन्सशीट फॉर्मॅटिंग करतो, अकाउंटिंग केलं जातं, अकाउंटिंगनुसार नंतर ट्रायल बॅलन्स कन्वर्ट होतो, ट्रायल बॅलन्सचं फायनलायझेशन होतं। मग ह्या प्रत्येक ठिकाणी अमाऊंट्स महत्त्वाच्या आहेत आणि मग या अमाऊंट्सच्या बाबतीमध्ये आपण ॲनालिसिस करत असतो की त्या सर्व लिहिलेल्या अमाऊंट्स बरोबर आहेत का। एखाद्या असेटवर डेप्रिसिएशन चार्ज केलं, ते सुद्धा अमाऊंट स्वरूपामध्येच चार्ज करतो, म्हणजे इथंसुद्धा क्वांटिटेटिव ॲनालिसिसचा भाग आहे। म्हणून बँक ऑडिट
एक क्वांटिटेटिव ॲनालिसिस आहे किंवा त्या ॲनालिसिसच्या संदर्भामध्ये एक प्रक्रिया, ऑपरेटिव प्रक्रिया आहे, असं एक वाक्य त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. इट इज अ प्रायमरीली कन्सर्न विथ करेक्ट अँड ऑनेस्ट रेकॉर्ड कीपिंग इन अकॉर्डन्स विथ साऊंड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स. दोन गोष्टी या ठिकाणी आहेत. पहिला महत्त्वाचा भाग, इट इज कन्सर्न विथ द करेक्ट अँड ऑनेस्ट रेकॉर्ड कीपिंग. पहिला महत्त्वाचा भाग काय, रेकॉर्ड कीपिंगशी संबंधित आहे, म्हणजे तो रेकॉर्ड करायचा आहे पण कसा करायचा आहे, करेक्ट अँड ऑनेस्ट म्हणजे अचूक असणं गरजेचं आहे आणि ऑनेस्ट असणं गरजेचं आहे म्हणजे प्रामाणिकपणे, म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या अफरातफरी करता कामा नयेत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे चुकायचं नाही आहे, ॲक्युरेट तुम्हाला लिहायचं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची अफरातफर लबाडी करायची नाही आहे. अशा पद्धतीचं रेकॉर्ड कीपिंग असणं गरजेचं आहे पहिला मुद्दा. आणि हे सर्व करत असताना कसं करायचं आहे, विथ साऊंड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट. दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा की करेक्ट आणि ऑनेस्ट रेकॉर्ड कीपिंग करत असताना हे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स फॉलो करून करायचं, म्हणजे अकाउंटिंगचे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, मग त्यामध्ये काही कन्सेप्ट्स आहेत, काही कन्व्हेन्शन्स आहेत, काही स्टँडर्ड्स, आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स तुम्ही अभ्यासलेले आहेत, तर ह्या सगळ्या रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करून ते करायचं आहे. आणि महत्त्वाचं स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट, कायदेशीर पूर्तता करायची. म्हणजे आता बँकांच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर बँकांना कायदेशीर पूर्तता काय करायची, तर बँकांची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली, त्या कायद्यामध्ये बँकांच्या अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये कोणत्या तरतुदी दिलेल्या आहेत, किंवा वेळोवेळी बँकिंग कायद्यामध्ये जे बदल होतात, किंवा बँकांच्या बँकेकडून ज्या काही सूचना येतात त्यानुसार त्यांचं अकाउंटिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की पतधोरणामध्ये बदल होतो, मग रिझर्व्ह बँक काय करते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पतधोरणामध्ये, तिमाही धोरणामध्ये, सहामाही धोरणामध्ये बदल करतात, टक्केवारी कमी जास्त होते आणि त्यानुसार मग नवीन GR काढला जातो, मग त्या ठिकाणी व्याजाचे दर कमी जास्त करावे लागतात. मग यानुसार काही स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत की बँकांनी एवढा फंड याच्यासाठी ठेवला पाहिजे, हा फंड क्रिएट करायला पाहिजे, एवढे पैसे बाजूला ठेवणं गरजेचं आहे, एवढे पैसे डिपॉझिट करणं गरजेचं आहे, किंवा भांडवल उभारणी एवढीच झाली पाहिजे, बँकांनी इन्व्हेस्टमेंट याच ठिकाणी करायला पाहिजे, वगैरे वगैरे. आपण ते पुढं त्याचे सायलेंट फीचर्स पाहणारच आहोत. पण ह्या काही स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स आहेत, तर या स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स फुलफिल करून आणि अकाउंटिंगचे सर्व प्रिन्सिपल, सर्व नियम पाळून याचं अकाउंट कीपिंग करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपण हा शब्द वापरलेला आहे, इट इज अ प्रायमरीली कन्सर्न विथ, म्हणजे ऑडिट हा भाग जो आहे हा कशाच्या संदर्भात आहे, प्राथमिकता दोन गोष्टीच्या संदर्भात आहे, एक म्हणजे करेक्ट अँड ऑनेस्ट रेकॉर्ड कीपिंग आणि दुसरा म्हणजे विथ साऊंड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स. नेक्स्ट वन, इट्स बेसिक पर्पज इज टू ॲसेस द इंटिग्रिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. बघा, इथं ह्या बेसिक पर्पजचा विचार केलेला आहे. बेसिक पर्पज म्हणजे काय, तर ह्याचा उद्देश, कशाचा उद्देश, बँक ऑडिटचा उद्देश. तर बँक ऑडिटचा मूळ उद्देश काय आहे, इट्स बेसिक पर्पज, मूळ उद्देश काय इज टू ॲसेस द इंटिग्रिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. ॲसेस म्हणजे तपासणे, ॲसेस म्हणजे तपासणे किंवा ते हाताळणे. तर हे ॲसेस करायचं आहे, तर काय ॲसेस करायचं आहे, तर इंटिग्रिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स, म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत. आता बँक म्हटलं तर बँकांच्या बाबतीमध्ये कॅपिटलच्या संदर्भात, कॅपिटल रिक्वायरमेंटच्या संदर्भात असेल, रिझर्व्ह फंडच्या संदर्भात असेल, डिपॉझिट्स असतील, लोन्स असेल, इन्व्हेस्टमेंट्स असतील बँकांच्या स्वतःच्या, एक्सपेन्सेस असेल, बँकांचे रिसिट्स आहेत, आता बँका चेक विड्रॉल्स देतात, कार्ड, ATM कार्ड, कोर बँकिंग, नेट बँकिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात, लॉकर सिस्टम बँका देतात, बँकांचे स्वतःचे ATM मशीन्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, बँकांचे वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस आहेत. तर ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये त्याचे रजिस्टर्स मेंटेन करणं गरजेचं आहे.
म्हणजे एवढ्या संदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे अकाउंट्स, बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात. साधं तुम्ही एखादा अकाउंट ओपन करायला गेला तर बँक एक फॉर्म भरून घेते. तुम्हाला माहिती आहे की त्या फॉर्ममध्ये त्या व्यक्तीची KYC क्लिअर केली जाते, म्हणजे त्याचं पॅन नंबर असेल, आधार नंबर असेल, किंवा त्याचे पर्सनल डिटेल्स, त्याची जन्मतारीख असेल, त्याचा फोटो आहे, महत्त्वाचं त्याचे सिग्नेचर, वारसाचं नाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाहते किंवा त्या संदर्भात माहिती लिहून घेते. आणि नुसती तेवढ्या एका कागदावरती लिहून बँका ठेवत नाहीत, तर त्यांच्या रजिस्टर्डला त्याची नोंद असते. आता रजिस्टरला नोंद करतानासुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना वेगळ्या पद्धतीने काळजीपूर्वक रेकॉर्ड कराव्या लागतात. त्यामध्ये खातेदाराला दिलेला खाते नंबर, अकाउंट नंबर, खातेदाराचं नाव, त्याच्या वारसाचं नाव, त्याचा फोटो आणि महत्त्वाचं म्हणजे सिग्नेचर. तर ह्या गोष्टीसाठी एक वेगळं रजिस्टर मेंटेन करावं लागतं आणि त्या ठिकाणी ते सगळं लिहून ठेवावं लागतं. कर्ज उभा करतानासुद्धा जर शेअर होल्डर्सच्या मार्फत उभं केलं असेल, शेअर्स विकले असतील, शेअर्स इश्यू केले असतील आणि त्यामार्फत जर बँकांनी शेअर कॅपिटल उभं केलं असेल, तर मग त्या शेअर होल्डर्सची नावं, शेअर होल्डर्सला दिलेल्या शेअर्सची संख्या, त्या शेअर्सचे नंबर, त्यांच्याकडून इनिशियल अमाऊंटमध्ये किती कॅपिटल गोळा केलं, त्याचे सगळे पुरावे हे रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. असे भरपूर बुक्स ऑफ अकाउंट्स तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे. एकंदरीत वेगवेगळे जेवढे काही काम होतात त्या प्रत्येकासाठी वेगळे रजिस्टर्ड, वेगळे बुक्स ऑफ अकाउंट्स क्रिएट केले जातात. परंतु ह्या सगळ्या अकाउंट्सला इंटिग्रेट करणं गरजेचं आहे, एकत्रित आणणं गरजेचं आहे, तरच आपल्याला काय होईल, ट्रायल बॅलन्स मिळू शकेल, तरच आपल्याला काय होईल, फायनल अकाउंट्स प्रिपेअर करता येतील. आणि ह्या सगळ्याला इंटिग्रेट करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त किती शेड्यूलमध्ये अकाउंटिंग करायचं आहे, तर आता RBIच्या नियमाप्रमाणे किंवा बँकिंग रेग्युलेशन ॲक्टप्रमाणे जास्तीत जास्त आपण 16 शेड्यूलमध्येच आपल्याला हे बसवायचं आहे. आता 16 शेड्यूल म्हणजे 16च पॉईंट आहेत का, तर अनेक कामं त्या ठिकाणी बँकांना करावी लागतात, पण तर ह्या सगळ्या कामांचा ह्या 16 शेड्यूलमध्ये रेकॉर्डिंग होणं गरजेचं आहे. मग ही इंटिग्रिटी चेक करायला पाहिजे. म्हणून ऑडिटचा उद्देश तो आहे की वेगवेगळी कामं केली जातात, वेगवेगळे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात, पण हे सगळे एकत्रितरित्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत का, किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे फंक्शन्स हे मेन रजिस्टर्सशी संबंधित आहे का. आता मेन बँकेमध्ये अनेक व्यवहार होत असतील, तर मेन जर विचार केलं तर बँकेचा व्यवहार कशाशी संबंधित आहे, तर पैशाशी संबंधित आहे. मग बँकेमध्ये कुठल्याही कारणाने पैसा येतो आणि कुठल्याही कारणाने पैसा जातो, म्हणजे ठेवीदार पैसे आणून देतो, डिपॉझिट करतो, त्यावेळेस बँकेकडे पैसा येतो. बँक एखादी फॅसिलिटी ठेवीदाराला देते किंवा कस्टमरला देते, त्यावेळेस त्याच्याकडून त्याचे चार्जेस फी स्वरूपामध्ये घेते. म्हणजे जसं आता लॉकर भाड्याने दिलं, त्याचं भाडं इन्कम स्वरूपामध्ये येलं, म्हणजे त्यावेळेससुद्धा पैसे आले. चेकबुक इश्यू केलं, त्याचे चार्जेस आले. SMS चार्जेस, म्हणजे बँकिंगच्या संदर्भात SMS प्रोव्हाइड करते, त्याचे चार्जेस कट होतात. ATM प्रोव्हाइड करते, त्याचे चार्जेस कट होतात. म्हणजे थोडक्यात हे सगळे रिसिट्स आहेत. पेमेंटसुद्धा बँकेला इलेक्ट्रिसिटी आहे, फर्निचरच्या संदर्भामध्ये फर्निचर परचेस करावं लागतं, कम्प्युटर परचेस करावं लागतो, स्टेशनरी परचेस करावी लागते, टेलिफोन फॅसिलिटी आहे, अनेक गोष्टीसाठी पेमेंट्स करावे लागतात. म्हणजे पेमेंट्स पण आले, त्याच्या प्रत्येकाचे रजिस्टर्स आले वेगवेगळे, आणि प्लस कस्टमर्सचे वेगवेगळे रजिस्टर्स. आता ठेवींचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. लोनच्या संदर्भामध्ये हाउसिंग लोन असेल, कार लोन असेल, किंवा टू व्हीलर लोन असेल, होम अप्लायन्सेस रेफ्रिजरेटरसाठी किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी कर्ज दिले जातात, गोल्ड लोन दिलं जातं. तर यासाठी प्रत्येकासाठी बँका काय करतात, वेगवेगळे रजिस्टर्स प्रिपेअर करतात. पण हे सगळं जरी केलं तरी ते सगळं 16 शेड्यूलमध्येच इंटिग्रेट करणं गरजेचं आहे. म्हणून बँक ऑडिटचा हा महत्त्वाचा उद्देश आहे, टू ॲसेस द इंटिग्रिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स, बुक्स ऑफ अकाउंट्सची इंटिग्रिटी ॲसेस करणं, अँड अदर रेकॉर्ड्स टू एन्श्युअर दॅट दे रिफ्लेक्ट द असेट्स, लायबिलिटीज, इन्कम्स अँड एक्सपेन्सेस करेक्टली. म्हणजे काय, अदर रेकॉर्डसुद्धा चेक करायचे आहेत आणि खात्री करून घ्यायची आहे.
ऑदर रेकॉर्ड्स चेक करायचे आणि काय करायचं आहे, टू एन्श्युअर दॅट, खात्री करून घ्यायची. ऑडिटचा हा उद्देश आहे. काय खात्री करायची? दे रिफ्लेक्ट म्हणजे ते रेकॉर्ड काय रिफ्लेक्ट करतात, द असेट्स लायबिलिटीज इन्कम्स अँड एक्सपेन्सेस करेक्टली. म्हणजे ते जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत जे मेंटेन केलेले आहेत हे रिफ्लेक्ट करतायत की असेट्स लायबिलिटीज इन्कम्स किंवा एक्सपेन्सेस हे सगळे बरोबर आहेत. हा ऑडिटचा उद्देश आहे. पुन्हा मी वाचतो हे सेंटेन्स. इट्स बेसिक पर्पज, म्हणजे ऑडिटचा मूळ उद्देश काय आहे, इज टू असेस द इंटिग्रिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्स जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यांची इंटिग्रिटी असेस करणे, अँड जे काही बुक्स ऑफ अकाउंट्सच्या व्यतिरिक्त इतर काही रेकॉर्ड्स ठेवले असतील किंवा जे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले असतील तर ते करेक्ट आहेत का हे रिफ्लेक्ट करणे, हे या ऑडिटचं महत्त्वाचं उद्देश आहे, मूळ उद्देश आहे. यानंतर द ऑडिट ऑफ बँक इज नॉट अ रुटीन ऑडिट बट इट इज अ स्पेशलाइज्ड ऑडिट. बघा महत्त्वाचं वाक्य, ऑडिट ऑफ बँक इज नॉट अ रुटीन ऑडिट. नॉट अ रुटीन ऑडिट हे दैनंदिन ऑडिट नाही, बँकेचं ऑडिट म्हणजे रेग्युलर केलं जाणारं ऑडिट नाही. ऑडिट आहे, ऑडिट आपण कधी करतो, साधारणपणे वर्षाच्या शेवटी. प्रत्येक संस्थेमध्ये वर्षाच्या शेवटी ऑडिट केलं जातं, बँकांमध्ये सुद्धा वर्ष संपल्यानंतर ऑडिट केलं जातं. परंतु ऑडिट या संकल्पनेला रुटीन ऑडिट असं नाही, म्हणजे दररोज इतर संस्थांमध्ये जसं ऑडिट केलं जातं, म्हणजे व्यापारी किराणा मालाचा असेल, कापड दुकानदार असेल किंवा इतर कोणताही व्यापारी असेल, तर त्याचं जसं ऑडिट केलं जातं तसं बँकेचं ऑडिट केलं जात नाही. त्या ऑडिटमध्ये या ऑडिटमध्ये खूप फरक आहे. तर या ठिकाणी हे युनिट जे आहे हे स्पेशल युनिट आहे, कारण की हे एकमेव युनिट असं आहे की फक्त पैशाचाच व्यवहार करतं आणि पैशाचाच व्यापार होतो. म्हणजे किराणा दुकानात गेलं तर तुम्ही माल घेताल, पैसे देताल. कापड दुकानात गेला तर कापड दुकानामध्ये कापड दुकानदार व्यापारी काय करतो, कापड विकतो, पैसे घेतो. म्हणजे त्याच्याकडं एका बाजूला पैसा येतो पण दुसऱ्या बाजूला वस्तू जाते. पण बँकांच्या बाबतीमध्ये तसं नाही, बँकेमध्ये पैसेच येतात आणि पैसेच जातात आणि पैशाचीच आपरातापर होत असते, पैशाचंच रेकॉर्डिंग होत असतं. त्यामुळे या ठिकाणी हे युनिट हे स्पेशल युनिट आहे आणि त्याचं ऑडिटसुद्धा स्पेशल ऑडिटच आहे. म्हणून हे वाक्य या ठिकाणी वापरलेलं आहे की ऑडिट ऑफ बँक इज नॉट अ रुटीन ऑडिट बट इट इज अ स्पेशलाइज्ड ऑडिट. लक्षात आलं का? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सिस्टीम ऑडिट. यालाच आणखीन वेगळ्या भाषेत मला सांगायचं झालं तर त्याला सिस्टीम ऑडिटसुद्धा म्हणतात, कारण की बँकांची जी काही कार्य आहेत ही एका विशिष्ट सिस्टीमने चालतात. बँकेमध्ये आपण पैसे काढायला गेलो किंवा पैसे भरायला गेलो तर एक सिस्टीम आहे, तिथं स्लिप आहे, ती स्लिप आपल्याला भरावी लागते आणि मग त्या स्लिपनुसार आपल्याला पैसे डिपॉझिट करावे लागतात. मग ते डिपॉझिट करायचे कॅशियरकडं, कॅशियर तो कॅश त्याच्याकडून मोजून घेतो, त्या स्लिपप्रमाणे अकाउंटिंग रेकॉर्ड करतो. ते नंतर सगळ्या वेगवेगळ्या टेबल्सवर, तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या टेबल्सवरती स्लिप जाते. विड्रॉल्सच्या वेळेस त्याच पद्धतीने प्रोसिजर उलट आहे. विड्रॉल्सची आपण स्लिप डिपॉझिट करतो, म्हणजे पासबुक बरोबर देतो, मग तुमचं नाव, अकाउंट नंबर, अमाऊंट, सिग्नेचर ह्या गोष्टी चेक होतात, सँक्शन होऊन येते आणि मग कॅशियर काय करतो, आपल्याला पैसे देतो. म्हणजे एक तुमची पावती ही दोन तीन ठिकाणी चेक होत असते. म्हणजे एक प्रकारे सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमप्रमाणे त्या ठिकाणी बँकेचं ऑडिट केलं जातं, अकाउंटिंग केलं जातं. त्यामुळं त्या सिस्टीमचं सुद्धा आपण एक प्रकारे काय करत असतो, ऑडिट करत असतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, इट इज अ सिस्टीम ऑडिट. तर हा एक महत्त्वाचा पॅरेग्राफ आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. तर पहिल्या पॅरेग्राफमधून तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या की बँक ऑडिट इज अ क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आहे, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. सेकंड वन, इट्स अ प्रायमरी कन्सर्न विथ, म्हणजे बँक ऑडिट ही कशाशी संबंधित आहे, तर करेक्ट अँड ऑनेस्ट रेकॉर्ड कीपिंग विथ अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स. अँड नेक्स्ट सेंटेन्समध्ये आपण बघितलं की बँक ऑडिटचा उद्देश काय, पर्पज काय आहे, तर टू असेस द इंटिग्रिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड अदर रेकॉर्ड्स टू एन्श्युअर दॅट द रिफ्लेक्ट ऑफ असेट्स लायबिलिटीज इन्कम एक्सपेन्सेस आर करेक्टली. म्हणजे
उद्देश असा आहे की बुक्स ऑफ अकाउंट्स इंटिग्रिटी चेक करणे आणि ते बुक्स ऑफ अकाउंट्स आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्स अँड इतर रेकॉर्ड्स काही अदर रेकॉर्ड्स असतील तर ते आणि ते रिफ्लेक्ट काय करत आहेत तर असेट्स लायबिलिटीज इन्कम एक्सपेन्सेस हे करेक्टली आहेत हे आपल्याला ऑडिट झाल्यानंतर समजतं. म्हणजे हा ऑडिट ऑडिटचा उद्देश आहे. यानंतरच्या 2 सेंटेन्समध्ये आपण बघितलं की हे रुटीन ऑडिट नाही तर ते स्पेशल युनिट आहे त्यामुळे त्याचा स्पेशल ऑडिट म्हणून उल्लेख केला जातो आणि आपण याच्यामध्ये एक प्रकारे सिस्टीम चेक करत असतो त्यामुळे याला सिस्टीम ऑडिटसुद्धा म्हटलेलं आहे. यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये आपण बघूया. द स्पेशल ॲक्ट वॉज गव्हर्न बाय द बँकिंग बिझनेस इन इंडिया. भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे की बँकांची स्थापना ही एका विशिष्ट कायद्यानुसार केलेली आहे म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की स्पेशल ॲक्ट. ॲक्ट म्हणजे कायदा पास केला जातो, रेग्युलेट केला जातो, गव्हर्न केला जातो आणि मग त्यानुसार बँकिंग बिझनेस चालतो. जसं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कंपनी लॉ आहे, फॅक्टरी ॲक्ट आहे, सोसायटी ॲक्ट आहे, तसंच बँकिंग रेग्युलेशन ॲक्टसुद्धा आहे. आपण ते पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत. द प्रोव्हिजन्स ऑफ धिस ॲक्ट अँड ऑदर व्हेरियस ॲक्ट्स आर रिलेव्हंट टू द ऑडिट ऑफ बँक्स. पुढचं वाक्य आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. द प्रोव्हिजन्स ऑफ धिस ॲक्ट अँड ऑदर व्हेरियस ॲक्ट्स आर रिलेव्हंट टू द ऑडिट ऑफ बँक्स. या कायद्याच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या कायद्यामध्ये बँकांनी अकाउंटिंग कसं करायचं, कोणते बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायचे, त्याचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, त्याची रिक्वायरमेंट काय असली पाहिजे, हे सर्व लिहिलेलं आहे आणि या सगळ्याला प्रोव्हिजन्स असं म्हणतो. मग ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स किंवा या संदर्भामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स वेगवेगळ्या कायद्यानुसार, तर एका संस्थेला एका कायद्यानुसार नाही चालत तर वेगवेगळ्या कायद्यानुसार काम करावं लागतं. त्यामुळे सगळ्या कायद्यानुसार काही प्रोव्हिजन्स दिले असतील तर त्या सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला कुठं महत्त्वाच्या पडतात किंवा त्याचा संदर्भ कुठे येतो तर बँक ऑडिटमध्ये येतो. आता सांगायचंच झालं तर बँक ही वित्तीय संस्था आहे, पैसे देणे पैसे घेणे याच्याशी संबंधित काम करते परंतु ही समाजामध्ये काम करते. समाजामधले घटक या ठिकाणी पैसे ठेवायला येतात आणि समाजामधलाच घटक या ठिकाणाहून कर्ज घ्यायला येतो. मग या ठिकाणी सामाजिक जबाबदारीसुद्धा या ठिकाणी गरजेची आहे. म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जसं गरजेचं आहे तसंच सोशल ॲक्टसुद्धा बँकांना या ठिकाणी पाळाव्या लागतात. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा असते, मग त्यानुसारसुद्धा बँकांना बऱ्याच वेळा काम करावं लागतं, इतर कायदे त्या ठिकाणी पाळावे लागतात. म्हणजे आता बँकेमधून कर्ज घेणे तर बँक काय करते, कर्ज देते, ठेवी स्वीकारते. मग इथं काय झालं तर करार कायदा आला, म्हणजे बँका करार कायद्यानुसारसुद्धा काय करतात, काम करतात. म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे पण त्या ठिकाणी करार कायद्याचा विचार केला. तर जसं आता मी मुद्दाम करार कायद्याचा विचार का सांगितला, विषय का घेतला, तर तुम्हाला माहिती आहे की करार कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत की करार कोणी करायचा, कोणत्या व्यक्तीने करू शकतो, मग हेच सगळं बँकाला लागू होतं. बँक काय म्हणते, 18 म्हणजे करार कायदा काय सांगतो, 18 वर्षाच्या पुढं वय असेल त्या व्यक्तीला सही करण्याचे अधिकार आहेत, करार करण्याचा अधिकार आहे, वेडी व्यक्ती असता कामा नये किंवा ती व्यक्ती नशेमध्ये असता कामा नये. बँका हे रूल्स फॉलो करतात म्हणजे आपोआप करार कायदा अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बँका करार कायद्याचं सुद्धा पालन करत असतात. असे अनेक कायदे तुम्हाला सांगता येतील. जसं तुम्हाला तर 11वीला तुम्हाला 11वी 12वीमध्ये तुम्ही शिकला की हुंडी, बिल ऑफ एक्सचेंज, म्हणजे हुंड्या घेणे, हुंडी देणे, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवरती म्हणजे ड्रॉवर ड्रॉवी अशा संकल्पनेतून हुंडी आपण घेतो, एक्सचेंज करतो, बिल्स रिसिवेबल्स. बऱ्याच वेळा ते बिल डिस्काउंट करता जातो बँकेमध्ये, तर बँका ह्या स्वीकारतात, हुंड्या स्वीकारतात. मग हे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट तर आहेच पण या ठिकाणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टसुद्धा लागू होतो. बँका चेक देतात, डिमांड ड्राफ्ट देतात, तर हे कशाचं आहे तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टप्रमाणे हे व्यवहार केले जातात. म्हणजे बँकांना हा सुद्धा कायदा लागू होतो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, चलनक्षम दस्तऐवज कायदा. असे अनेक कायदे तुम्हाला सांगता येतील की बँकांना ह्या प्रत्येक कामामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे, द प्रोव्हिजन्स ऑफ धिस ॲक्ट म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट अँड
अदर व्हेरियस ॲक्ट्स जे आत्ता मी तुम्हाला सांगितले, चलनक्षम दस्तऐवज कायदा, करार कायदा वगैरे वगैरे, आर रिलेवंट टू द ऑडिट ऑफ बँक्स. ह्या कशाशी संबंधित, सगळ्या प्रोव्हिजन्स कशाशी संबंधित आहेत, ऑडिट ऑफ बँक्सशी संबंधित आहेत. द ऑडिटर शुड बी वेल अक्वाइंटेड, अक्वाइंटेड म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला आत्मसात असणं गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, त्या प्रोव्हिजन्सबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. शूड बी वेल अक्वाइंटेड विथ द रिलेवंट प्रोव्हिजन्स ऑफ द स्पेशलाइज्ड ॲक्ट किंवा स्पेशल ॲक्ट गव्हर्निंग द बँक. म्हणजे इथं जे 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 कायदे त्या बँकेला लागू होतात, त्या बँकांच्या त्या कायद्यानुसार ज्या ज्या प्रोव्हिजन्स त्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या सर्व प्रोव्हिजनचा अभ्यास ऑडिटरला असला पाहिजे. या ठिकाणी ऑडिटर असं म्हणू शकत नाही की मला त्या गोष्टी माहिती नाहीत किंवा त्या गोष्टी मला शिकलो नाही, आमच्या वेळेस नव्हत्या, आता कायदा बदलला, तर नाही. तर इथं हे गृहीत धरलेलं आहे की ऑडिटरला त्या गोष्टी माहिती आहेत आणि त्यानुसारच ऑडिटर ऑडिट करणार आहे. मग आता ह्याला पर्याय काय? तर ऑडिटरने ती माहिती घ्यावी. म्हणजे आता एखाद्या बँकेकडे ऑडिटला जायचं आहे, तर मग ती बँक कशाची आहे, प्रायव्हेट आहे, कमर्शियल आहे, पब्लिक सेक्टरमधली आहे, कॉपरेटिव्ह आहे, कोणत्या प्रकारची आहे, तर त्या संदर्भामध्ये कोणते कायदे लागू होतात हे माहिती करून घ्यायचं आणि मग त्या बँकेच्या ऑडिटला सुरुवात करायची. पण कसल्याही परिस्थितीत ऑडिटर शुड बी वेल अक्वाइंटेड, त्याबद्दल त्याला पूर्णपणे माहिती असलीच पाहिजे. कशाबद्दल? विथ द रिलेव्हंट प्रोव्हिजन्स ऑफ स्पेशल ॲक्ट. स्पेशल ॲक्टच्या संदर्भात ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, त्या प्रोव्हिजन्सच्या संदर्भामध्ये, गव्हर्निंग द बँक म्हणजे बँकांना लागू होत असलेल्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स, या संदर्भात सर्व माहिती ऑडिटरना असणं गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मित्र हो प्रास्ताविकाला सुरुवात केली आणि ऑडिटच्या संदर्भामध्ये, ऑडिट ऑफ बँकच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. मी फायनल रिवाइज करतो. यामध्ये आपण काय बघितलं की बँक ऑडिट हे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस टेक्निक आहे की ज्याचं मेन संबंध कशाशी आहे की दोन गोष्टी चेक केल्या जातात, एक तर करेक्टनेस अँड ऑनेस्ट रेकॉर्ड कीपिंग म्हणजे बरोबर अचूक आणि प्रामाणिकपणे रेकॉर्ड कीपिंग केलेलं आहे का नाही हे गोष्ट या ठिकाणी चेक केली जाते, आणि दुसरं विथ साऊंड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स म्हणजे अकाउंटिंगची सर्व तत्त्वे पाळलेली आहेत का आणि कायद्याच्या सर्व रिक्वायरमेंट्स फुलफिल केलेल्या आहेत का, या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जातात. त्यानंतर आपण बघितलं की इट्स बेसिक पर्पज इज टू असेस द इंटिग्रिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. बँक ऑडिटचा महत्त्वाचा उद्देश जो आहे तो असा आहे की असेस द इंटिग्रिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड अदर रेकॉर्ड्स, इतर रेकॉर्ड्स आणि बुक्स ऑफ अकाउंट्स याच्यामध्ये इंटिग्रिटी निर्माण करणे किंवा ती असेस करणे आपण या ठिकाणी ऑडिटमधून केले जाते. आणि एवढंच नाही करून चालत तर त्याची खात्री करून घ्यायची की असेट्स, लायबिलिटीज किंवा इन्कम एक्सपेन्सेस हे करेक्टली रेकॉर्ड केलेले आहेत किंवा नाही. आणि म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर लक्षात आलं की बँक ऑडिट हे रुटीन ऑडिट नाही, तर ते कसलं ऑडिट आहे, स्पेशलाइज्ड ऑडिट आहे, आणि म्हणून त्याला सिस्टीम ऑडिटसुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये आपण असं म्हटलं की बँकिंग बिझनेस भारतामध्ये जर करायचा असेल तर त्यासाठी एक कायदा आहे आणि त्या कायद्यानुसारच आपल्याला काय करावं लागतं, भारतामध्ये बिझनेस करावा लागतो. मग पुढचा प्रश्न येतो की कायद्यामध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत की ज्या प्रोव्हिजन्सनुसार बँका काम करतात, मग ह्या प्रोव्हिजन्सच्या संदर्भामध्ये ऑडिटरला माहिती असणं गरजेचं आहे, तरच तो चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, ऑडिट करू शकतो. म्हणजे बँकाला, बँकांच्या स्थापना, बँकांची स्थापना ज्या कायद्यानुसार झाली तो कायदा, प्लस बँकांना जे काही इतर कायदे व्यवहारामध्ये लागू होतात त्या कायद्यांच्या संदर्भामध्ये सर्व माहिती असणं गरजेचं आहे, तरच बँकेचे झालेले व्यवहार तो व्हेरीफाय करू शकतो, चेक करू शकतो, त्याची ट्रूथनेस किंवा फेअरनेस पाहू शकतो, किंवा वर सांगितल्याप्रमाणे करेक्टनेस किंवा ऑनेस्टी चेक करू शकतो. आज आपण इथंच थांबणार आहोत. राहिलेलं इंट्रोडक्शन आपण त्यासाठी पुढचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या इंट्रोडक्शनचा
किंवा इतर जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पाठीमागे सांगितल्या पद्धतीने तुम्ही पुन्हा हे व्हिडिओ वारंवार बघा, नोट्स प्रिपेअर करा, त्या संदर्भामध्ये आलेल्या शंका या एका कागदावर लिहून मला व्हॉट्सअप केल्या तरी चालतील, किंवा फोन करून विचारल्या तरी चालतील, किंवा आपल्या क्लासरूमला तुम्ही त्या डिस्कस केल्या किंवा चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवल्या तरी मी त्याची उत्तरं तुम्हाला देईन आणि तुमच्या सर्व शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे. याही व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याचा उद्देश किंवा या ठिकाणी कॉमेंट करण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही हे व्हिडिओ पाहताय आणि त्याचा रेग्युलर अटेंडन्स जो आहे, एक व्हिडिओ हा एक लेक्चरचा या पद्धतीने काउंट होणार आहे, तर तुमच्या प्रत्येकाचे व्हिडिओचे कॉमेंट्स या ठिकाणी काउंट होणार आहेत आणि त्यानुसार तुमचा अटेंडन्स बघितला जाणार आहे. त्यामुळं प्लीज सर्वांनी आपला रोल नंबर नाव देऊन या हा व्हिडिओ पाहावा आणि चॅट बॉक्समध्ये तो नोंद करावा. धन्यवाद.